नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पा संदर्भात बोलायचं आहे पिंकी तर तुम्हाला माहीतच आहे राजूभाऊची बायको तर ती जे तिच्याबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या तर आपल्याला सर्वांना माहीत आहे ननंद भाऊजेमध्ये जे काही भांडण झालं तर ते भांडण हे कुठेतरी मिटलेलं आहे परंतु ह्या पिंकीला कशी सवय आहे ना उकरून उकरून काढायची सवय आहे एखादी गोष्ट होऊन गेलेली आहे मग त्याच्यावरती सारखं सारखं चर्चा करणं चुकीचं आहे कुठेतरी वाद वाढत असतात तर पहा विषय असा आहे की तिनं टाकलं होतं की नवरा कुठे गेला राग राग म्हणजे राग राग म्हणजे कसं सांगून गेला नाही सकाळीच गेला पहाटेच गेला आणि असं टा ता, टायटल ता, पण टाकलेलं आहे काही कळे ना कुठे गेले ते आणि व्हिडिओला काय सुरुवातीला काय बोलत आहे की चला आता मी चूल पेटवते चहा झालेला आहे आता गरम गरम भाकरी बनवते निवांत बसलेली आहे आणि आता येतील मायरूची पप्पा पण दहा पंधरा मिनटांनी आणि लगेच बोलते की नाही आता सकाळपासून गेले सांगूनच गेले नाही तर म्हणजे पहा यांचं हे पूर्ण ड्रामाबाजी असते ही स्टंटबाजी असते फक्त व्यूज मिळवण्यासाठी बाकी का काहीच नाही आणि काय गं दोन दिवसापूर्वी तर खूप सारं नाटक केलं की माझी जी टमटम टम चुकली मला कामाला जाता नाही आलं हे कशामुळे बोलावं लागतं माहिती आहे का तुमचे व्हिडिओ आम्ही पाहतोत ना आणि तुम्ही जे लोक आहेत ना असं आयतं बसून खाता पब्लिकच्या जीवावर पैसे कमवता आणि पब्लिकनं तुम्हाला कमेंट्स केल्या की तुम्ही त्यांना उलट उत्तर देताना त्या गोष्टीचा राग येतो म्हणून आम्ही तुम्हाला असं बोलत आहोत हे लक्षात घ्या तुमची भाषा जर सभ्य असली तुमचं वर्तन जर पब्लिकशी चांगलं असेल नम्रपणात असेल तुमच्या बोलण्यात जर लीनता असेल तर हे बोलण्याची काहीच गरज नाही आम्हाला पण तुम्ही बोलायला भाग पडतात एक, एक दिवस तेवढं नाटक केलं फक्त कामाला जायचं मागच्या वेळेस पण तू आणि योग्यता एकच दिवस कामाला गेलं एक वाजेपर्यंत दुपारी आल्या झालं त्याच्यावर दोन तीन महिने कामाला नाही आणि तू काल परवा जायचं एक दिवस नाटक केलं दुसऱ्या दिवशी म्हणली माझी टमटम चुकली म्हणून मला कुठे जायचंय कोणत्या शेतामध्ये जायचंय हे माहिती नव्हतं मग नाहीतर मी पाठीमागून मागून गेले असते का गं मग काल गेला आज गेला परवा गेला मग एवढ्या दिवस टमटम चुकली का आणि तू कसं असताना माहिती का ज्याला खरंच कामाची गरज असते ना ज्याला खरंच आपल्याला लादार निर्वायची गरज असते ना त्या बायका जिथं टीटमटम भरते त्या ठिकाणी जाऊन पाच मिनटं अगोदरच तयार असतात पण तुमच्यासारख्या लोकांना काय माहिती आहे का, का। बसून खायची सवय आहे कॅमेऱ्यासमोर बसायची व्हिडिओ अपलोड करायची काही पण बोलायचं आपलं बग बग करत बसायचं आणि व्यूज मिळवायचे व्ह्यूज मिळवले की डॉलर मिळतात डॉलर मिळाले की का मग काहीच गरज नाही कामाला जायची हे तुमचं लोकांचं असतं त्यामुळे तुम्हाला काहीच गरज नाही कामाची गरज नाही म्हणूनच तुम्ही फक्त सहा लोकांना सहानुभूती मिळवण्यासाठी दाखवता एक वेळ तुमच्याकडं भात शिजवून खायला तांदूळ नव्हता तुम्ही लोखंड विकून भंगार विकून तांदूळ घेतला तो आज तुमच्या घरामध्ये तुम्ही हॉटेलचं जेवण खाताय तुम्ही चांगले चांगले पदार्थ करताय चिकन बिर्याणी खाताय मग आता खाता कुठून पैसा येतो आहे यूट्यूबचा पैसा तुम्हाला भरपूर येतो माहिती आहे तुमच्याकडं पैसा आहे पण तुम्ही सहानुभूती मिळवण्यासाठी फक्त लोक तुम्हाला नावं ठेवतात ना, ना। तुम्ही कामाला जात नाही बसून खाताय वगैरे म्हणून तुम्ही एक दिवस सोंग करता आणि परंतु ज्या खोटं जास्त दिवस कधी लपत नसतं हे लक्षात घ्या आणि उठसूट बसते आणि मी का चावले मित्रांनो मी, मी का चावले मित्रांनो अगं तू का चावली तुझी वृत्ती कशी तुझा तू स्वभाव कसा तू मोठी घ घर, तू घरची मोठी सून आहेस कसं वागावं वा? नंदेशी कसं आचरण असावं आपली ननन लहान असो किंवा मोठी असो पण आपलं तिच्या घरात तिचा आपल्या घरामध्ये मान असतो हे लक्षात घ्यायला हवं आणि ती तर मोठी आहे प्रत्येक गोष्ट तिला मान द्यायला हवा होती तिच्यावरती वेळ म्हणून ती तिथं आली होती चार दिवस राहिली होती कधी कधी ना कधीतरी ती जाणारच होती ना मग तू किती सोंग केलं ठीक आहे ना पण ठीक आहे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सर्वांना माहीत आहेत त्यामुळे तू सु तुझ, तुझ, तुझी सहानुभूती दाखवू नको किंवा तुझा खोटेपणा जगासमोर आणण्याचा प्रयत्न करू नको सर्वांना माहिती आहे तू कशी आहेस कशी नाही तुम्हाला लोकांना कामाला जाऊ वाटत नाही फक्त बसून खायचं असतं ज्या गोष्टी मला स्पष्टपणे वाटतात त्या मी ठिकाणी बोललेल्या आहे व्हिडिओमध्ये तुम्ही लोकांना दाखवताय करताय तुमचं रिअल वेगळंच असतं दाखवता वेगळंच असतं सगळं खोटेपणा असतं स्टंटबाजी असते हे थांबवलं पाहिजे नवरा कुठं गेला रागं राग कुठं नाही गेला पहा आता नवरा कुठं गेला मित्रांनो काय करावं टायटल एक टाकायचं आणि थमनेलमध्ये आतमध्ये व्हिडिओमध्ये काय म्हणलीस की दहा पंधरा मिनिटांनी येतील मग रागा रागं गेले कधी गेले तुला माहीत नाही मग दहा पंधरा मिनटांनी येणार हे कसं तुला कळलं बोलताना थोडंसं विचार करून बोलायचं पब्लिक काही वेडं नाही आहे तुम्ही समजता तेवढं समजलं तर पहा सर्वांना विनंती आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद